नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे. बीकेबी न्यूजच्या सर्व रसिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. बघूया आजच्या ठळक घडामोडी. महिला सक्षमच, पुरुषांनाच प्रशिक्षणाची गरज, असे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात दोन कामगारांचा मृत्यू. कोळसा हाताळणी विभागात कामगारांचा दबून मृत्यू. आणि नागपूर शहरातील स्मशान घाटाची झाली दुरावस्था. घाटावर आलेल्या लोकांनाच करावी लागते स्वच्छता. जैविक भेद सोडल्यास पुरुष आणि महिला प्रत्येक बाबतीत समान आहेत. उलट पुरुषांच्या तुलनेत महिलाच अधिक सक्षम आहेत, त्यामुळे त्यांना मार्गदर्शनाची गरज नाही. पण महिला उत्थानाच्या मुद्द्यावर पुरुषांनाच प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. संघमित्र सेवा प्रतिष्ठानच्या सेविका प्रकाशनाच्या वतीने अखिल भारतीय महिला चरित्रक्रोश प्रथम खंड प्राचीन भारत या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर भागवत यांच्या हस्ते बुधवारी चिटणवीस सेंटरमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर भागवत म्हणाले, भारतात पुरुष श्रेष्ठ की महिला हा वादच नाही, ते दोघंही एका रथाच्या दोन चाकाप्रमाणे आहेत. आपली भारतीय परंपरा श्रेष्ठ आहे. भारतीय कुटुंब व्यवस्था विवाह संस्थांना इंग्रज तुच्छ मानत होते, तेच आज या व्यवस्थेचा अभ्यास करीत आहे. महिला उत्थानांसाठी पुरुषांना प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण त्या मुळातच सक्षम आहेत. त्यांना मार्गदर्शन करणे हे पुरुषांच्या अवाक्याबाहेरचे आहे, त्यामुळे त्यांना त्यांचा मार्ग निवडू द्या. त्यांना इतके दिवस आपण बंदिस्त करून ठेवलं, आता त्यांना प्रबुद्ध सशक्त होऊ द्या, असे सांगून डॉक्टर भागवत यांनी महिलांबाबत पुरुषांनाही त्यांच्या दृष्टिकोनात बदल करावा असे आवाहन केले. मातंग समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या गेल्या 5 वर्षात सरकारकडूनही एकही रुपयांचा निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी हे मंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आले आहे. युती व महाविकास आघाडी सरकारच्याही काळात या महामंडळाला अनुदान, 20 भावंडल आणि NFSDC या तिन्ही योजनांसाठी निधींपासून वंचित राहावे लागले. अनुदान योजनांसाठी 2017 ते 2018, 2021 ते 2022 या 5 वर्षात एकूण 21,312 अर्ज आले आहेत. मात्र निधी अभावी लाभार्थी फक्त 5,094 इतके आहेत. 20 भांडवल योजनेसाठी 2015 ते 2016, 2021 ते 2022 या वर्षात 20,021 अर्ज आले आहेत. लाभार्थी फक्त 2,707 आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास योजनांसाठी 2015 ते 2016, 2021 ते 2022 या वर्षात 76 अर्ज आणि तितकेच लाभार्थीही आहे. या योजना समाजातील तळागळापर्यंत किती व कशा पोहोचतात यासाठी जाहिरात व जनजागृतीचा खर्च व तपशील माहिती अधिकाऱ्यांअंतर्गत शासनाकडे मागितली असता तो उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. तसेच महामंडळामध्ये सुरू असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा कर्ज परताव्याची माहिती विभागाकडे नाही. या संपूर्ण बाबी येथील भोंगळ कारभार अधिरेखित करणाऱ्या ठरतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या 16 आणि 17 ऑगस्टच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून 16 ऑगस्टची परीक्षा 27 तर 17 ऑगस्टची परीक्षा 28 ऑगस्टला होणार आहे. परीक्षांची वेळ पूर्वीप्रमाणेच राहील, असे परीक्षा विभागाने सांगितले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नागपूर तसेच नजीकच्या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बस तसेच इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली. विद्यापीठाच्या अखत्यारीत नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आदी जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने 16 आणि 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता अनुक्रमे 27 आणि 28 ऑगस्टला घेतल्या जाणार आहे. विद्यापीठाच्या 4 जिल्ह्यातील विविध केंद्रावर 21 ऑगस्टला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार विद्यापीठाने 21 ऑगस्टच्या परीक्षा स्थगित केल्या असून त्या 1 सप्टेंबरला होणार आहेत. महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात स्टॅकर रिक्लेमर मशीनच्या काउंटर वेट खाली असल्याने कॅबिनमधील 2 कामगारांचा दबून मृत्यू झालाय. संतोष मेश्राम तंत्रज्ञ आणि मेसर्स MF जैन कंत्राटदाराचा कंत्राटी कामगार प्रवीण शेंडे असे दगावलेल्या कामगारांची नावे आहेत. ही घटना 18 ऑगस्ट रोजी पहाटे
1:50 घडली. घटनेची माहिती मिळताच वीज केंद्राचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनेचे नेमके कारण, जबाबदार याची चौकशी करण्यात येणार असून प्रथमदर्शी ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील 3 अभियंत्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या परिवारास नुकसान भरपाई देणार असल्याचे मुख्य अभियंता राजू घुगे यांनी कळवले. कल खापरखेड़ा थर्मल पावर स्टेशन में बहुत दुखदायक तकलीफदायक घटना घटित हुआ. खापरखेड़ा प्लांट के अंदर में 500 मेगावाट के अंदर में एक कोल ट्रैकर मशीन थी. कोल ट्रैकर मशीन के बारे में अधिकारियों को लिखित वहां के कर्मचारियों ने दिया हुआ था. जो संतोष मिश्राम बहु है और प्रवीण सिंडे का कल डेथ हुआ, संतोष मिश्राम और उनके 3 साथियों ने लिखित रूप से दिया हुआ था प्लांट में अधिकारियों को कि कोल ट्रैकर मशीन खराब है. कोल ट्रैकर मशीन जब तक ठीक नहीं होता उसको चलाना खतरों से खाली नहीं है. 6 तारीख का लेटर दिया हुआ है, फिर भी अधिकारियों ने जबरन जबरदस्ती अपने रिस्क पे मशीन को चलवाया, जिसके कारण 2 कर्मचारियों का, हमारे गांव का खापरखेड़ा का प्रवीण शेंडे जी और मिश्राम, संतोष मिश्राम जो कुराड़ी देते, उनका कल डेथ हो गया. यदि पुलिस खापरखेड़ा थाने ने उसके दोनों मजदूरों के हत्यारों को, मैं हत्या ही बोलूंगा क्योंकि कैसा है, जबरदस्ती उन्होंने काम कराया, हत्यारों को यदि गुना दाखिल नहीं करते तो हम खापरखेड़ा प्लांट को चलने नहीं देंगे. चाहे उसके लिए जो करना पड़े हम करने को तैयार है, क्योंकि उसने 6 तारीख को अपनी मौत का डेट लिख कर दिया था कि मशीन खराब है और अधिकारियों जबरदस्ती मशीन चलवाया. मैं आज पूरे कर्मचारियों के साथ में खापरखेड़ा थाने को डेपुटेशन दे रहा कि उसके ऊपर में गैर निरातन हत्या का मामला दाखिल होना चाहिए, हत्या का मामला दाखिल होना चाहिए, नहीं तो हम छोड़ेंगे नहीं. चाहे जो भी उसका दोषी उस पर कार्रवाई होगी. इस क्षेत्र के आमदार सुनील बाबू केदार को भी हमने इसके बारे में जानकारी दी है, उन्होंने बोला इसको इंक्वायरी बिठाया जाएगा, लेकिन हम सारी मांग है कि राज्य सरकार ने उस पर कार्रवाई करनी चाहिए. श्री नरेंद्र तिड़के महाविद्यालय रामटेक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विविध उपक्रमाच्या आयोजनाने साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा या उपक्रमामार्गत राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनांच्या वतीने रामटेक शहरात तिरंगा बाईक व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयात रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, क्रांतिगीत गायन, निबंध व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 15 ऑगस्टला प्राचार्य डॉक्टर संगीता टक्कामोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. NCC च्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयांवर क्रांतिकाराच्या कर्तृत्वावर आधारित हस्तपुस्तिकेचे विमोचन प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
आपलं स्वागत. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धानोरकर यांनी तात्काळ चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजप मोर्चा तक्रारीनुसार धानोरकर यांनी 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असून पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली. फडणवीस यांनी नागपुरात अनेक ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांच्याही पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. भाजपमध्ये कधीही जबाबदारी देताना जात पाहिली जात नाही असा दावा तक्रार करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री दीपांशु लिंगायत आणि शिवानी दाणी यांच्या नेतृत्वात धंतोली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी भाजीमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागपुरातील स्मशान घाटावर तुटलेले ओटे, त्यावर साचलेले पाणी, बसण्याच्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य, परिसरात वाढलेली झुडपे, विद्युत दाहिणीच्या मार्गावर कचरा, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची वणवण, परिसरात अस्वच्छता, तुटलेला विसावा ओटा आणि घाटावरील कर्मचाऱ्यांची मनमानी असे शहरातील स्मशान घाटाचे चित्र आहे. दहनघाटांवरील सौंदर्यीकरण आणि सुविधांवर महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र त्यानंतरही घाटावरील समस्या कायम आहेत. जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे दहनघाटाची अवस्था दयनीय झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना याचा फटका बसतो. पूर्व नागपुरातील पारडीच्या स्मशानघाटावरील ओट्यावर पावसाचे पाणी येते, त्यामुळे अनेकदा तेथील राख पाण्यात वाहून जाते. अशीच व्यवस्था बेसा, माणेवाडा, माणकापूर, वाठोडा या घाटांचीही आहे. वाठोडा घाटावर पाऊस आला की दहन ओट्यावरच पाणी साचते, त्यामुळे येथे सरण रचणे कठीण होते. पावसाळ्यात लाकडे व गोवऱ्या उघड्यावर पडलेली आहेत, ओले लाकूड पेट घेत नाही. घाटावर सरण रचण्यासाठी प्रत्येक ठिकाणी 12 ते 14 ओटे आहेत, मात्र त्यातील अनेक ओट्यांची दुरवस्था झाली आहे. तेथे नीट लाकडेही ठेवता येत नाही. अनेक वर्षांपासून ओट्यांचे सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही, तेथे मोठे खड्डे पडले आहेत. स्वच्छतेच्या बाबतीतही बोंब आहे. घाटावर आलेल्या लोकांना स्वच्छता करावी लागते. टीनाचे शेड तुटलेले आहे, पावसाळ्यात सरणावर पाणी पडते अशी स्थिती निर्माण झालेली आहे. नगरधन येथे मानव धर्माचा सर्वात मोठा सण भगवत प्राप्ती प्रगट दिन व षष्ठी हवन कार्यनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नगरधन यांनी गावात भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये परमात्मा एक सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला. या रॅलीत गावातील तिन्ही मंडळाचे अध्यक्ष, मार्गदर्शक व सेवक सेविका उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरटखोल किनाऱ्यावर एक लाईफ बोट आढळून आली आहे, त्यामुळे परिसरातील मच्छीमार व ग्रामस्थांमध्ये काही काळ खळबळ उडाली. दोन्ही बोटींमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेल्या नाही. त्यामधील वस्तू साहित्यांची तपासणी करण्यात येत आहे. शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बोटीबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल व MMB यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाकडून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. तर VKB न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.